हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं जावीज किचनमध्ये. आज मी बनवणार आहे मटकीची उसळ, आणि ही मी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात बनवते. तर चला, तर आज मी तुमच्यासोबत मटकीची उसळ रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे मोड आलेली मटकी. मी ही फ्रीजमध्ये ठेवली होती, आत्ता बाहेर काढून ती स्वच्छ धुवून 10 मिनिटभर पाण्यामध्ये ठेवली होती. तर मटकीला छान इथे मोड देखील आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर इथे मी ना फोडणीचं साहित्य अगोदरच रेडी करून ठेवलं आहे. इथे मी घेतलेली आहे आले लसणाची पेस्ट. हे तू ऑप्शनल आहे, तुम्हाला आले लसणाची पेस्ट घालायची असेल तर घालू शकता, नाहीतर नुसतं लसूण जरी वापरला तरी देखील चालेल. तर इथे लसूण ना खूप मोठा असतो, म्हणून मी इथे लसणाचे ना असे लांबट असे काप करून घेतलेत. म्हणजे मुलींना जर आवडत नाही ना तर त्या बाजूला देखील काढू शकता. इथे मी घेतलेला आहे कढीपत्ता, इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो. टोमॅटो थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे भाजीला छान चव येते. आणि फोडणीचं साहित्य घालायचं आहे आपल्याला. आणि इथे मी कोथिंबीर धुवून स्वच्छ सुकवून घेतलेली आहे, टिश्यू पेपरवरती घालून ठेवली आहे. मटकीची उसळ बनवण्याच्या अगोदर आपल्याला ही मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. म्हणजे या पाण्याला अगदी वेगळा असा वास येत नाही आणि मटकी देखील कडवट लागत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता, मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं, यामध्ये मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि हे सर्व पाणी मी भाजीला वापरणार आहे, त्यामुळे मटकी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यातच मी थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहे, कारण की मटकी ही शिजते देखील आणि त्याला चव देखील छान येते. आता 10 मिनटं ही मटकी आपल्याला अशीच उकळवून घ्यायची आहे. बाजूच्या गॅसवरती मी इथे पाणी तापायला ठेवलेलं आहे, कारण की मुलींना मी इथे डायरेक्ट पाणी असंच नळाचं टॅप वॉटर पाजत नाही, उकळून ते थंड करून मगच मी त्यांना देते. आता सगळं झालेलं आहे माझं, पाणी देखील इथे तापलेलं आहे, ते मी बाजूला काढून ठेवते. दुसऱ्या बाजूच्या गॅसवरती मी ठेवलेली आहे छोटं पातेलं, त्यामध्ये आपण मटकीची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी मी त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं गेलं की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आणि 1/2 चमचा मोहरी घालायची. जिरं मोहरी छान तडतडलं गेलं पाहिजे. त्यामध्येच आपण 1/2 चमचावर घालून घेणार आहोत हिंग. अगदी छोटा चमचा असतो तो 1/2 चमचा आपण ह्याच्यामध्ये हिंग घालायचे. हिंग छान चुरचुरू द्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये अगोदर घालून घेणार आहोत लसूण. लसूण छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. म्हणजे ही फोडणी जर छान बसली ना की भाजीला टेस्ट देखील छान येते. आता हा लसूण देखील मी परतवून घेणार आहे. लसूण परतून झाला की त्यामध्ये आपण उरलेलं साहित्य घालून घेणार आहोत. आता यामध्ये मी घालून घेणार आहे 1/2 चमचा आले लसणाची पेस्ट. लगेचच त्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे. आणि आले लसणाची पेस्ट आपण साधारणतः 2-3 सेकंद परतवून घेणार आहोत. आता यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा देखील आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. सोबतच बाजूला मटकीला उकळी देखील छान आली आहे. ज्यावेळेस मटकी उकळत असेल ना त्यावेळेस हिला सतत असं ढवळायचं, म्हणजे शिजलेल्या मटकीची जी सालं असतात ना ती वरती येतात आणि ती सालं ना आपल्याला एका चमच्याच्या मदतीने म्हणा किंवा झाऱ्याच्या मदतीने आपण ती काढून घेणार आहोत, म्हणजे मटकीला कडवटपणा येत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता मटकी जसजशी उकळत आहे तसतसा त्याला फेस देखील येत आहे आणि त्यासोबतच मटकीची काळ्या रंगाची सालं देखील ही वरती आलेली आहे. त्यासोबत काही मटकी देखील असते, जर त्या मटकीमध्ये थोडं जरी काहीतरी पोकळ मटकी असेल तर ती वरती तरंगते, म्हणून ती मटकी देखील आपण काढून टाकणार आहोत. हे बघा, इथे मी सालं व थोडीशी मटकी देखील आलेली आहे, ती मी बाजूला काढून टाकत आहे. आता अशाच रीतीने अजून एकदा आपण ह्या मटकीची सालं अशीच काढून टाकणार आहोत आणि ही मटकी अशीच उकळून घेणार आहोत. आता मटकी इथे उकळत आहे, बाजूला आपण फोडणी चेक करूया. फोडणी देखील इथे छान शिजली गेलेली आहे. कांदा देखील ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत टोमॅटो. सगळा टोमॅटो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा जास्त घालायचा, म्हणजे भाजीला छान आंबटपणा येतो आणि टेस्ट देखील छान लागते. कमी गॅसवरती आपण हा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया. त्यामध्ये 1 चमचाभर मी कांदा लसूण मसाला घातला आहे.
त्यानंतर एक चमचा भर घरगुती जो मसाला असतो ना तो मी घातला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. पाव चमचाभर हळद घातली आहे आणि हे सर्व ना आपल्याला मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीला तरी देखील छान येते व रंग देखील खूप सुरेख येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. साधारणतः 1 ते 2 मिनिटभर मी इथे हा मसाला परतवून घेतलेला आहे. त्याला तेल देखील छान सुटले. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट. इथे भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्याचा कूट करून ठेवलेला होता मी, तो यामध्ये आपण अर्धी वाटीभर टाकून घेणार आहोत. तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू शकता. आता जर तुम्हाला दाण्याचं कूट घालायचं नसेल तर याऐवजी तुम्ही खोबरं व लसूण देखील डायरेक्ट यामध्ये वाटून घालू शकता. आता उकडलेली जी मटकी होती ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता बाजूला मटकी उकळत होती आणि इकडे हा मसाला देखील छान गरमच होता, त्यामुळे मटकीला लगेच उकळी फुटलेली आहे. आता ह्या पातेल्यात थोडीशी मटकी शिल्लक राहिलेली होती ती देखील मी यामध्ये घालून घेणार आहे. यामध्ये मी कुठलंही एक्स्ट्रा पाणी घालणार नाही. जेवढं पाणी मी मटकी शिजण्यासाठी त्यामध्ये घातलं होतं तेवढं सगळं पाणी मी ह्या फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ही मटकी छान उकळून देऊया. बऱ्याच वेळेस काय होतं की मटकी जर उकडली गेली नाही तर भाजीला चव देखील छान येत नाही, तर मटकी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आता जी धुवून ठेवलेली कोथिंबीर होती ती मी कापून यामध्ये घालणार आहे. या ठिकाणी मी कोथिंबीर कापण्यासाठी कैचीचा वापर करते. त्याने ना कोथिंबीर छान बारीक कापली जाते. मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोथिंबीर कशा पद्धतीने कापण्यास तुम्हाला सोपं पडतं. मला तर कैचीने खूप सोपं पडतं आणि फटाफट होतं देखील. पहिल्यापासूनची सवय आहे त्यामुळे झटपट कामं होतात कैचीने. मी बऱ्याच वेळेस मिरच्या कट करणं, कोथिंबीर कट करणं हे मी कैचीनेच करत असते. आता ह्या मटकीला छान उकळी आलेली आहे. लंचसाठी आता इथे मटकीची भाजी रेडी झालेली आहे. छान तरंग देखील त्यावरती आलेला आहे. सोबतच बाजूच्या गॅसवरती ना मी तवा ठेवलेला आहे. आता मी चपाती बनवून घेते आणि माझा लंच फिनिश करते. चपाती माझी इथे लाटून झालेली आहे. मी छानपैकी चपाती भाजून घेते आणि लगेचच जेवायला घेते. लंच करून मला मुलीला शाळेमध्ये पिक करायला जायचं होतं, त्यामुळे थोडीशी धावपळ होत होती. आता चला तर मी लंच फिनिश करते आणि मग मी तुम्हाला भेटते. आत्ताच मी मुलीला स्कूलमधनं पिक केलं आणि आम्ही घरी जात होतो, तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आजचा दिवस देखील खूप छान होता, सनी डे होता आणि छान थंडगार अशी हवा देखील सुटलेली होती. आम्ही ना रोजच ह्या रस्त्याने जातो आणि हा रस्ता ना एका गार्डनच्या बाजूला खूप सगळी मोठी मोठी झाडं आहेत, तिथला रस्ता आहे आणि खूप सगळी झाडं आहेत, जणू एक छोटंसं जंगलच आहे हे. तर ह्या जंगलात ना आम्ही रोज चालत जातो. आज ना खूप छान असे पक्ष्यांचे आवाज येत होते, वातावरण देखील खूप असं प्रसन्न होतं. तर म्हटलं ही क्लिप मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. असं मी ह्या जंगलाकडे ज्यावेळेस बघते ना तर खूप छान वाटतं. खूप उंच उंच अशी झाडं आहेत, नजर पुरत नाही इथपर्यंत एवढी उंच झाडं आहेत, खूप छान वाटतं. तर म्हटलं नक्की हे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजची मटकीची उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक नक्की करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.